गुड मॉर्निंग एवरीवन, हाउ आर यू ऑल। करंट इलेक्ट्रिसिटीच्या 13व्या भागात आज आपण पुन्हा एकत्रित आलेलो आहोत आणि मागच्या भागापर्यंत म्हणजे आपल्या 12 नंबरच्या व्हिडिओपर्यंत आपण प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर शिकलो। पोटेन्शियोमीटरची 3 ऍप्लिकेशन आपण स्टडी केली की जे ऍप्लिकेशन आपण लॅबोरेटरीमध्ये परफॉर्म करू शकतोय, कारण त्याच्यासाठी आपल्याला एक्सपेरिमेंटल सेटअपची गरज पडतीये, बरोबर ना। तर काय होतं बरं पहिलं ऍप्लिकेशन की ज्याच्यामध्ये आपण 2 सेलचं EMF कम्पेअर केलं होतं आणि जी मेथड आपण वापरली होती या 2 सेलचं EMF कम्पेअर करण्यासाठी ती होती सेपरेट मेथड। का? तर 2 वेगवेगळ्या सेल्स सर्किटमध्ये वेगवेगळ्या वेळेस कनेक्ट करून, म्हणजे ॲट अ टाइम सर्किटमध्ये एकच सेल कनेक्ट केलेली होती। पहिल्या सेलला कनेक्ट करून रिडिंग घेतली, दुसरी सेल कनेक्ट केली, दुसरं रिडिंग घेतलं, म्हणजे रिडिंग्स घेत असताना सर्किटमध्ये सेल्स सेपरेटली वापरल्या गेल्या, म्हणून आपण त्याला म्हणतोय सेपरेट मेथड। आणि त्यामधून ऑप्टेन झालेला फॉर्म्युला असा होता E1/E2=L1/L2, बरोबर आहे ना। त्यानंतर सुद्धा आपण काय केलं तर 2 सेलचं EMF कम्पेअरच केलं, पण त्यावेळेस वापरली गेलेली जी मेथड होती ती होती सम अँड डिफरन्स मेथड। सम अँड डिफरन्स मेथड म्हणण्यामागचं कारण किंवा सम मेथड कधी म्हणायची, डिफरन्स मेथड कधी म्हणायची हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं। या सम अँड डिफरन्स मेथडमध्ये दोन्हीही सेल सर्किटमध्ये ॲट ए टाइम वापरल्या जात होत्या आणि त्यामधून मग फॉर्म्युला आपल्याला मिळाला E1/E2=L1+L2/L1-L2, बरोबर ना। त्यानंतर पोटेन्शियोमीटरचं 3rd ऍप्लिकेशन आपण शिकलो। त्या 3ऱ्या ऍप्लिकेशनमध्ये आपण फाइंड आउट केला होता सर्किटमध्ये कनेक्ट केलेल्या सेलचा इंटरनल रेझिस्टन्स, की जो इंटरनल रेझिस्टन्स आपण स्मॉल आर या लेटरने रिप्रेझेंट केला। मग फॉर्म्युला मिळाला होता Small R=R, कॅपिटल आर म्हणजे रेझिस्टन्स व्हॅरी फ्रॉम रेझिस्टन्स बॉक्स। Small R=R(L1-L2)/L2, आठवला फॉर्म्युला। आणि आज ती 3 ऍप्लिकेशन पाहून झाल्यानंतर पुन्हा मला 3 ऍप्लिकेशन पाहायचे आहेत की जी आपल्याला प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन्स आहेत पोटेन्शियोमीटरची असं आपण म्हणू शकतोय। त्यामधलं पहिलं ऍप्लिकेशन आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे व्होल्टेज डिव्हायडर सर्किट। पोटेन्शियोमीटरचा वापर करून आपण बॅटरीकडून आलेलं जे कॉन्स्टंट पोटेन्शियल डिफरन्स आहे ते काय करू शकतो, व्हॅरी करू शकतो, म्हणजे ते व्होल्टेज डिव्हाइड करू शकतो। बघा ना, तुमच्याकडं एक बॅटरी आहे किंवा एक सेल आहे, कॉन्स्टंट पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करत असेल, तुम्ही जे काही कनेक्ट केलेलं आहे तिच्या अक्रॉस। सपोज ही सेल आहे किंवा बॅटरी आहे की जी तुम्हाला प्रोव्हाइड करते 10 व्होल्ट इतकं पोटेन्शियल डिफरन्स, पण इथं एक डिव्हाइस आहे, इथं एक डिव्हाइस आहे की जे डिव्हाइस ऑपरेट होत असताना, सपोज इथं आहे रेडिओ, एक छोटासा रेडिओ सेट आहे आणि तो ऑपरेट होण्यासाठी गरज किती व्होल्टची आहे, तर 5 व्होल्टची आहे। म्हणजे तुम्ही मला सांगा आत्ता ह्या बॅटरीची जी टर्मिनल्स आहेत ती रेडिओच्या अक्रॉस डिरेक्टली कनेक्ट करून, की ज्यावेळेस रिक्वायरमेंट फक्त 5 व्होल्टची आहे त्यावेळेस हा 10 व्होल्ट सप्लाय ह्या रेडिओला, ह्या रेडिओ सेटला देऊन चालणार आहे का, तर नाही। म्हणजे आपल्याला हे जे 10 व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्स आहे की जी बॅटरी किंवा सेल प्रोव्हाइड करते एखाद्या डिव्हाइसला, एखाद्या रेडिओला, तर ते पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला काय करावं लागणार आहे, डिव्हाइड करावं लागणार आहे। म्हणजे मी म्हणते की ते कमी करावं लागणार आहे आपल्याला, ते डिव्हाइड करा, म्हणजे 5 व्होल्ट 5 व्होल्ट असं जर तुम्ही ते डिव्हाइड केलं तर त्या 5 व्होल्टमधून तुमच्या रेडिओ सेटला लागणारं जे काही सप्लाय आहे, जे काही पोटेन्शियल डिफरन्स आहे ते तुम्ही काय करू शकता, तर प्रोव्हाइड करू शकता। आणि हे करण्यासाठी आपल्याला कोण मदत करतो, तर आपला पोटेन्शियोमीटर मदत करतो। कसा, बघा मी सांगते तुम्हाला। इथं एक सेल आहे, तिचं काम काय आहे, तर ही एक वायर आहे जिचं पहिलं एंड आहे ए आणि दुसरं एंड आहे बी। या युनिफॉर्म एरिया ऑफ क्रॉस सेक्शन असलेल्या वायरमधून कॉन्स्टंट मॅग्नेट्यूडचा करंट फ्लो करून न्यायचा। कॉन्स्टंट मॅग्नेट्यूडचा करंट फ्लो करायचा आहे म्हणजे ए आणि बीच्या अक्रॉस अप्लाय झालेलं पोटेन्शियल डिफरन्स व्ही सुद्धा कसा असावा लागणार आहे, कॉन्स्टंट असावा लागणार आहे। म्हणजे ए आणि बीच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स कॉन्स्टंट ठेवण्यासाठी कोण इथं वापरलेली आहे, तर एक
सोर्स ऑफ एनर्जी आपण वापरतो, एक सेल आपण वापरतो, किंवा तुम्ही असं सुद्धा म्हणू शकता की एक बॅटरी आपण काय करतो इथं वापरतोय. सेलचा सिम्बॉल काढलेला आहे म्हणून मी इथं बॅटरी म्हणू शकत नाही, आपण ह्याला सेलच म्हणूया. ठीक आहे, मग किती पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करते ही सेल ए आणि बीच्या अक्रॉस? तर 10 व्होल्ट. ठीक आहे, 10 व्होल्ट इतका कॉन्स्टंट पोटेन्शियल डिफरन्स ए आणि बीच्या अक्रॉस अप्लाय होत राहणार आहे. तुमचा तो जो रेडिओ सेट आहे किंवा एफ एमचा सेट आहे तो, की ज्याला मी डिव्हाइस म्हणते, ते डिव्हाइस मात्र काय होतोय तर कमी व्होल्टेजवर ऑपरेट होत आहे. 10 व्होल्टवर ऑपरेट होत नाहीये. मग तुम्ही काय करायचं, त्या डिव्हाइसचं पॉझिटिव्ह टर्मिनल जे आहे ते ह्या पोटेन्शियोमीटरच्या ए वायरपाशी कनेक्ट करायचं. इथं ए पाशी कनेक्ट करायचं की जिथं सेलचं पॉझिटिव्ह टर्मिनल सुद्धा काय केलेलं आहे आपण, तर कनेक्ट केलेलं आहे. ठीक आहे, आणि डिव्हाइसचं जे दुसरं टर्मिनल आहे ते जोडायचं स्लायडरला. ठीक आहे, इथं इथं बघा तो स्लायडर दिसतोय की जो स्लायडर ए पासून बी पर्यंत काय होऊ शकतोय तर सहज व्हॅरी होऊ शकतोय. हे त्या डिव्हाइसचं दुसरं टर्मिनल कुठं जोडलं मी, तर स्लायडरला. आता ज्या तत्वावर, ज्या प्रिन्सिपलवर पोटेन्शियोमीटर काम करतो ते प्रिन्सिपल आहे व्ही डायरेक्टली प्रपोर्शनल टू एल. म्हणजे लेंथ वाढली की पोटेन्शियल डिफरन्स काय होतं, वाढतं. टेम्पररीली कॉन्टॅक्ट इस्टॅब्लिश करण्यासाठी ह्या स्लायडरचा उपयोग होतोय. ठीक आहे, मग आता काय करायचं, डिव्हाइसचं एक टर्मिनल तर इथं ए पाशी कनेक्ट करून ठेवलेलंच आहे की ज्याला तुम्ही डिव्हाइसचं, त्या डिव्हाइसचं पॉझिटिव्ह टर्मिनल असं म्हणा, आणि हे आहे न्यूट्रल किंवा निगेटिव्ह टर्मिनल की जे स्लायडरला कनेक्ट केलेलं आहे. मग बघा, हा स्लायडर मी उचलला, इथं ठेवला, इथं ठेवला, इथं ठेवला, ह्या सेलच्या थ्रू येणारं ए आणि बीच्या अक्रॉस अप्लाय होणारं पोटेन्शियल डिफरन्स कॉन्स्टंट आहे 10 व्होल्ट, पण ह्या डिव्हाइसच्या अक्रॉस आपल्याला 10 व्होल्ट नकोय. म्हणून तुम्ही हा स्लायडर काय कराल, मूव्ह कराल, इथं आणला, इथं 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 या डिव्हाइसच्या अक्रॉस अप्लाय झालेलं पोटेन्शियल होतं 5 व्होल्ट, की ज्या 5 व्होल्टवरती हे डिव्हाइस काय होऊ शकतं, तर ऑपरेट होऊ शकतं. बरोबर आहे, म्हणजे याचा अर्थ असा की ह्या पोटेन्शियोमीटरचा वापर करून तुम्ही हे प्रिन्सिपल वापरताय व्ही डायरेक्टली प्रपोर्शनल टू एल. लेंथ वाढत वाढत गेली की पोटेन्शियल काय होतं, वाढतं. आणि मग हा स्लायडर मूव्ह करून तुम्ही ठरवू शकता, तुम्ही डिसाईड करू शकता की ह्या डिव्हाइसच्या अक्रॉस तुम्ही किती पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करणार आहात. बरोबर आहे ना. मग आता ह्या डिव्हाइसच्या अक्रॉस सपोज इथं 5 व्होल्ट अप्लाय झालं, तर याचा अर्थ तुम्ही ह्या पोटेन्शियोमीटर वायरला डिव्हाइड करून बघा ना, समजा ए पासून बी पर्यंतची लेंथ असेल कॅपिटल एल, तर तुम्ही ह्या कॅपिटल एलला डिव्हाइड केलं 2 सेक्शनमध्ये, L1 आणि L2. मग L1च्या अक्रॉस जे काही पोटेन्शियल डिफरन्स ह्या सेलने अप्लाय केलं असेल ते 10 व्होल्ट तर नक्कीच नसेल, कारण 10 व्होल्ट कुठं आहे, तर ए आणि बीच्या अक्रॉस आहे, म्हणजे इथं कुठंतरी ते कमी असेल ना. बरोबर आहे ना, बीच्या अलीकडे जर एखादा पॉईंट असेल तर त्या पॉईंटपाशी ते पोटेन्शियल कमी असणार आहे, 10 व्होल्टपेक्षा कमी असणार आहे. आणि अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण ह्या लेंथला काय करतोय, डिव्हाइड करतोय, त्यावेळेस आपण इनडायरेक्टली पोटेन्शियल सुद्धा काय करत असतो, तर डिव्हाइड करत असतो. आणि अशा पद्धतीने या व्होल्टेज डिव्हायडरचा वापर आपण पोटेन्शियल डिफरन्स व्होल्टेज कमी करण्यासाठी करू शकतो, किंवा व्होल्टेज डिव्हाइड करण्यासाठी करू शकतो. आणि हे करायचं कधी, ज्यावेळेस खूप मोठं पोटेन्शियल डिफरन्स प्रोव्हाइड करणारी सेल आहे किंवा सोर्स ऑफ एनर्जी आपल्याकडे आहे आणि आपल्या डिव्हाइसला तेवढं नकोय, आपल्या डिव्हाइसला त्याच्यापेक्षा कमी व्होल्टेज गरजेचं आहे, कमी व्होल्टेजवरती ते डिव्हाइस ऑपरेट होतोय. आणि अशा वेळेस ते पोटेन्शियल कमी करण्यासाठी, ते व्होल्टेज कमी करण्यासाठी आपण काय करतोय, तर ह्या पोटेन्शियोमीटरचा वापर करतोय. का तर त्याच्या प्रिन्सिपल मागे ते लपलेलं आहे की व्ही डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय आहे, तर एल आहे. म्हणजे जसजशी तुम्ही लेंथ वाढवत न्याल तस तसं तुम्हाला हवं असलेलं पोटेन्शियल कशाच्या अक्रॉस डेव्हलप होणार आहे, तर या डिव्हाइसच्या अक्रॉस डेव्हलप होणार आहे. तुम्हाला 5 व्होल्टपेक्षा जास्त पाहिजे आहे पोटेन्शियल, तर तुम्ही अजून काय करा, तर स्लायडर पुढं न्या. तुम्हाला 7 व्होल्ट पाहिजे, अजून पुढं द्या, 8, 9, आणि इथं काय असेल तर 10 व्होल्ट असेल. बरोबर आहे, म्हणजे आपण लेंथ, पोटेन्शियोमीटरची लेंथ आपण व्हॅरी करत असताना इनडायरेक्टली त्या डिव्हाइसच्या अक्रॉस अप्लाय होणारं पोटेन्शियल सुद्धा काय करत असतो, कमी जास्त करत असतो. म्हणजे एखाद्या सेलकडून येणारं जे कॉन्स्टंट व्होल्टेज आहे, ते कॉन्स्टंट व्होल्टेज जर तुम्हाला वारंवार व्हॅरी करावं लागत असेल,
तर तुम्हाला ह्या पोटेन्शियोमीटरच्या प्रिन्सिपल वरती ऑपरेट होणारा व्होल्टेज डिव्हायडर वापरावा लागतो. ठीक आहे. मग आता तुम्ही म्हणाल की ह्या L1च्या अक्रॉस किती पोटेन्शियल डिफरन्स डेव्हलप झालं, तर ते सुद्धा आपल्याला फाइंड आउट करता येतं. ह्या इथून समजा मी म्हणते की इथं पॉइंट आहे सी, ह्या सी पासून बी पर्यंत म्हणजे सी आणि बी च्या अक्रॉस किती पोटेन्शियल डिफरन्स डेव्हलप झालं ते सुद्धा आपल्याला फाइंड आउट करता येतं. बघा, ए आणि सी च्या अक्रॉस जे डेव्हलप झालेलं पोटेन्शियल आहे त्याला मी म्हणते व्ही वन, सी आणि बी च्या अक्रॉस डेव्हलप झालेला जो पोटेन्शियल डिफरन्स आहे त्याला मी काय म्हणते तर व्ही टू. मग हा व्ही वन मी कसा लिहेल, तर युजिंग प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर. प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर काय सांगतं, पोटेन्शियल इज इक्वल टू पोटेन्शियल ग्रेडियंट मल्टीप्लाइड बाय लेंथ. बरोबर आहे. व्ही वन इज इक्वल टू पोटेन्शियल ग्रेडियंट काय असेल बरं, व्ही ए बी अपॉन कॅपिटल एल, की जो नेहमीच कसा राहील, कॉन्स्टंट राहील. देअर फोर व्ही वन इज इक्वल टू व्ही ए बी अपॉन एल मल्टीप्लाइड बाय एल वन. कळतंय, म्हणजे हे पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ ऑफ वायर. व्ही ए बी अपॉन कॅपिटल एल कॉन्स्टंट राहणारी गोष्ट आहे की जिला आपण पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणतोय. तर हा पोटेन्शियल ग्रेडियंट मल्टीप्लाइड बाय एल वन कराल तर तुम्हाला काय मिळणार आहे, तर ए आणि सीच्या अक्रॉस डेव्हलप झालेलं पोटेन्शियल मिळणार आहे. आता व्ही टू कसा फाइंड आउट करेल मी, बघा व्ही टू इज इक्वल टू पुन्हा पोटेन्शियल ग्रेडियंट मल्टीप्लाइड बाय लेंथ काय आहे तर एल टू आहे. किंवा ह्या एल टूलाच आपण असं सुद्धा लिहू शकतो. बघा मी लिहिते व्ही टू इज इक्वल टू पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजे काय, पुन्हा व्ही ए बी अपॉन कॅपिटल एल मल्टीप्लाइड बाय एल टूला मी असं सुद्धा लिहू शकते ना. बघा ए पासून बी पर्यंतची टोटल लेंथ आहे कॅपिटल एल, कॅपिटल एल मायनस एल वन वजा झाली, कॅपिटल एल मधून एल वन वजा झाली, एवढी लेंथ आपण वजा करून टाकली तर उरलेली काय आहे, एल टू आहे. मग तुम्ही एल टू लिहिण्याऐवजी कॅपिटल एल मायनस एल वन असं जरी लिहित असाल ना तरी सुद्धा चालणार आहे. ठीक आहे. मग बघा पोटेन्शियल ग्रेडियंट तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला टोटल लेंथ माहिती आहे, एल वन तुम्हीच फाइंड आउट करता त्याच्यामुळे ते हे तुम्हाला माहिती असणार आहे. म्हणजे तुम्हाला हे जर सगळ्या क्वांटिटीज नोन असतील तर सी आणि बीच्या अक्रॉस डेव्हलप होणारं पोटेन्शियल डिफरन्स काय करता येईल, तर कॅल्क्युलेट करता येईल की जे 10 व्होल्ट नक्कीच नसणार आहे ते 10 व्होल्टपेक्षा काय असेल, कमी असेल. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण पोटेन्शियोमीटरचा वापर कशासाठी करू शकतो, तर सर्किटमधलं ह्या सेलकडून ह्या सोर्स ऑफ एनर्जीकडून प्रोव्हाइड केलेलं जे कॉन्स्टंट व्होल्टेज आहे ते कॉन्स्टंट व्होल्टेज कमी करण्यासाठी किंवा व्हॅरी करण्यासाठी आपण काय करू शकतो, व्होल्टेज डिव्हायडर सर्किट वापरू शकतो की ज्यामध्ये कोण आहे, पोटेन्शियोमीटर आहे, किंवा पोटेन्शियोमीटरचं काय आहे, प्रिन्सिपल आहे व्होल्टेज डिवाइड करण्यासाठी जे वापरलं गेलं आहे. आले लक्षात तुमच्या हे ॲप्लिकेशन. आता आपण दुसरे ॲप्लिकेशन स्टडी करूयात की जे आहे ऑडिओ कंट्रोल. ऑडिओ कंट्रोल करण्यासाठी काय केला जातो, तर हा पोटेन्शियोमीटर वापरला जातो. तुम्ही बघा बऱ्याचदा जे आपले पहिले टेलिव्हिजन सेट होते आपल्याकडं, चॅनल चेंज करण्यासाठी किंवा टीव्हीचा व्हॉल्यूम कमी जास्त करण्यासाठी जे नॉब्स वापरले जायचे किंवा जी बटन्स वापरली जायची, ती बटन्स काय होती, तर आपला पोटेन्शियोमीटरच होता. आहे की नाही गंमत. तर बघा स्लाइडिंग पोटेन्शियोमीटर्स आर कॉमनली यूज्ड इन मॉडर्न लो पॉवर ऑडिओ सिस्टीम ॲज ऑडिओ कंट्रोल डिव्हायसेस. ऑडिओ कंट्रोल करण्यासाठी, आवाज कमी जास्त करण्यासाठी स्लाइडिंग पोटेन्शियोमीटरचा वापर काय केला जातो, तर हा पॉप्युलरली केला जातो लो पॉवर ऑडिओ सिस्टीममध्ये. ठीक आहे. म्हणजे आपलं दुसरं ॲप्लिकेशन मी इथे लिहिते ऑडिओ कंट्रोल. पोटेन्शियोमीटर कॅन बी यूज्ड ॲज अ ऑडिओ कंट्रोल. ऑडिओ कंट्रोल नॉब म्हणून काय केलं जातं, तर ह्या पोटेन्शियोमीटरचा, स्लायडिंग पोटेन्शियोमीटरचा वापर केला जातो. बोथ स्लायडिंग अँड रोटरी पोटेन्शियोमीटर. स्लायडिंग पोटेन्शियोमीटरला फेडर्स असं म्हटलं जातं आणि रोटरी पोटेन्शियोमीटर्सला नॉब असं म्हटलं जातं. की मी म्हटलं तुम्हाला की आपल्या पहिल्या फार पूर्वीच्या टेलिव्हिजन सेटमध्ये आवाज कमी जास्त करण्यासाठी जे नॉब्स वापरले जायचे ते म्हणजे काय होता, तर रोटरी पोटेन्शियोमीटर होता. की जो रेग्युलरली वापरला जायचा कशासाठी, तर फ्रिक्वेन्सी अटेन्युएशनसाठी, लाऊडनेस कंट्रोल करण्यासाठी आणि कंट्रोलिंग
डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑडिओ सिग्नल. ऑडिओ सिग्नलच्या वेगवेगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स कंट्रोल करण्यासाठी सुद्धा काय केला जायचा, तर रोटरी पोटेन्शियोमीटरच वापरला जायचा. ठीक आहे, रोटरी पोटेन्शियोमीटरला काय म्हणायचं, नॉब्स म्हणायचं, आणि स्लायडिंग पोटेन्शियोमीटरला काय म्हणायचं, तर फेडर्स म्हणायचं. राहील लक्षात. त्यानंतरचं जे ऍप्लिकेशन आहे हे होतं आपलं 2 नंबरचं ऍप्लिकेशन. आता 3 नंबरचं जे ऍप्लिकेशन आहे ते आहे पोटेन्शियोमीटर. ॲज अ सेन्सॉर, पोटेन्शियोमीटरचा वापर हा सेन्सॉर म्हणून केला जातो. बघा, इफ द स्लायडर ऑफ अ पोटेन्शियोमीटर इज कनेक्टेड टू द मूव्हिंग पार्ट ऑफ अ मशीन, इट कॅन वर्क ॲज अ मोशन सेन्सॉर. पोटेन्शियोमीटरचा वापर हा मोशन सेन्सॉर म्हणून केला जातो, की ज्यामध्ये काय होतं, एक पोटेन्शियोमीटर सेन्सॉर हेच मुळात एक सिम्पल टर्म आहे, की ज्यामध्ये मेकॅनिकल डिस्प्लेसमेंट कन्व्हर्ट केली जाते. कशामध्ये, तर व्होल्टेज डिफरन्समध्ये. म्हणजे व्होल्टेजमध्ये फरक येतो, व्होल्टेजमध्ये डिफरन्स तयार होतो. कशामुळं डिफरन्स तयार होतोय, तर मेकॅनिकल डिस्प्लेसमेंटमुळं तो व्होल्टेज डिफरन्स तयार होतो. म्हणजे सरळ सरळ आहे ना, की जो कॉन्सेप्ट ह्या पोटेन्शियोमीटर सेन्सरमध्ये वापरला गेलेला आहे तो काय करतो, तर ही जी मेकॅनिकल डिस्प्लेसमेंट आहे ती कन्व्हर्ट करतो. कशामध्ये, तर व्होल्टेज डिफरन्समध्ये. आणि मग व्होल्टेजमध्ये झालेला फरक बघून मला कळतं की किती मेकॅनिकल डिस्प्लेसमेंट झाली असेल. बरोबर आहे, जसा आपला रिओस्टॅट वर्क होतो तसाच हा पोटेन्शियोमीटर ज्यावेळेस सेन्सॉर सारखं काम करत असतो त्यावेळेस तो रिओस्टॅट सारखाच वर्क होत असतो. बघा काय आहे, तर पोटेन्शियोमीटरचा जो स्लायडर आहे तो तुम्ही कनेक्ट करायचा मशीनचा जो भाग मूव्ह होतोय ना त्या भागाला, आणि मग तो काय म्हणून काम करेल, तर ती जी मोशन आहे त्या मशीनची होणारी जी मोशन आहे ती सेन्सॉर सारखं काम करणार आहे. किंवा मग तुम्ही असं पण म्हणू शकता, ए स्मॉल डिस्प्लेसमेंट ऑफ द मूव्हिंग पार्ट कॉजेस चेंजेस इन पोटेन्शियल. लहानात लहान डिस्प्लेसमेंट होती कुणामुळं, तर मशीनच्या त्या मूव्ह होणाऱ्या भागामुळं. मग त्यामुळं काय घडत असताना दिसतंय, तर पोटेन्शियलमध्ये चेंजेस होत असताना आपल्याला दिसतात, विच इज फर्दर ॲम्प्लिफाईड युझिंग अन ॲम्प्लिफायर सर्किट. की त्या पोटेन्शियलमध्ये होणारे जे चेंजेस आहेत ते नंतर ॲम्प्लिफाय केले जातील, म्हणजे त्यांची स्ट्रेंथ वाढवली जाईल. कशाचा वापर करून, तर ॲम्प्लिफायर सर्किटचा वापर करून. द पोटेन्शियल डिफरन्स इज कॅलिब्रेटेड इन टर्म्स ऑफ द डिस्प्लेसमेंट ऑफ द मूव्हिंग पार्ट. जो पोटेन्शियल डिफरन्स आहे तो मोजला कसा जाणार आहे, तर मशीनच्या त्या मूव्ह होणाऱ्या पार्टची डिस्प्लेसमेंट किती झाली त्या डिस्प्लेसमेंटच्या अकॉर्डिंगली पोटेन्शियल डिफरन्स काय केला जाईल, तर कॅलिब्रेट केला जाईल. म्हणजे पोटेन्शियोमीटर हा सेन्सॉरसारखं काम करत असताना तुम्ही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, की हा पोटेन्शियोमीटर सेन्सॉर करतो काय, ही एक अतिशय सिम्पल अशी टर्म आहे, की ज्यामध्ये मेकॅनिकल डिस्प्लेसमेंटचं कन्व्हर्जन होतं. कशामध्ये, तर व्होल्टेज डिफरन्समध्ये. राहील ना लक्षात. तर अशा पद्धतीने आज आपण पोटेन्शियोमीटरची प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन आहेत ती 3 प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन पाहिली. पहिला होता व्होल्टेज डिव्हायडर, दुसरा होता ऑडिओ कंट्रोल, आणि तिसरा होता पोटेन्शियोमीटर ॲज अ सेन्सॉर. आता आपण काय पाहायचे, तर ॲडव्हान्टेजेस ऑफ ए पोटेन्शियोमीटर ओव्हर व्होल्टमीटर. पोटेन्शियोमीटर आणि व्होल्टमीटरची तुलना करत असताना आपल्याला पोटेन्शियोमीटर वापरून काम करणं जास्त संयुक्तिक आहे का आपल्याला व्होल्टमीटर वापरायचं आहे, हे आपल्याला त्या पोटेन्शियोमीटरचे ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस पाहून लगेच लक्षात येणार आहे. बघा बरं आपण करूयात ते. पोटेन्शियोमीटरचे डिमेरिट सांगायचे म्हटले तर, पहिलं डिमेरिट म्हणजे डिसॲडव्हान्टेजेस आपल्याला सांगता येईल, ते म्हणजे हा पोटेन्शियोमीटर पोर्टेबल नाही. म्हणजे मी सहज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्याला घेऊन जाते असं नाही आहे. जर मी 10 मीटर वायरचा पोटेन्शियोमीटर वापरते 1-1 मीटरच्या सेगमेंटमध्ये, त्यावेळेस त्या पोटेन्शियोमीटरची लांबी ही
कमीत कमी किती असणार आहे 1 मीटर इतकी असणार आहे. की त्याच्या उलट ज्यावेळेस होल्ट मीटर आहे त्यावेळेस एक छोटासा बॉक्स आहे आणि तो मी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाते आणि सर्किटमध्ये कनेक्ट करते. म्हणजे होल्ट मीटरला कॅरी करणं सोपं आहे पण पोटेन्शियोमीटरला कॅरी करणं तितकं सोपं नाही, होल्ट मीटर इतकं सोपं नाही. म्हणूनच मी असं म्हणते की पोटेन्शियोमीटर हा काय नाही तर पोर्टेबल नाही. सर्किटमध्ये ज्या 2 पॉईंटच्या अक्रॉस तुम्ही होल्ट मीटर कनेक्ट कराल त्या 2 पॉईंटच्या अक्रॉस किती पोटेन्शियल डिफरन्स डेव्हलप झालं हे तो होल्ट मीटर सांगतो. पण मग हेच काम जर मला पोटेन्शियोमीटरच्या मदतीने करायचं असेल तर त्यासाठी मला एक्सपेरिमेंटल सेटअप तयार करावा लागतो. म्हणजे पोटेन्शियोमीटरचं जर मी ड्रॉबॅक सांगत असेल, पोटेन्शियोमीटरचा एक डिमेरिट जर मी सांगायचा प्रयत्न करत असेल तर तो मला असा सांगावा लागेल की डायरेक्ट रिडिंग पोटेन्शियोमीटरच्या मदतीने घेणं हे मला शक्य नाही. त्यासाठी मला एक्सपेरिमेंटल सेटअप तयार करावा लागतो की जे डायरेक्ट रिडिंग मला कोण मिळवून देऊ शकतं, होल्ट मीटर मिळवून देऊ शकतं. बरोबर आहे. आता आपण पोटेन्शियोमीटर आणि होल्ट मीटरचे डिस्टिंग्विश बघूया. पण ते डिस्टिंग्विश बघत असताना आपण हे डोक्यात ठेवलेलं आहे की आपण ॲडव्हान्टेजेस ऑफ पोटेन्शियोमीटर स्टडी करतोय ओव्हर होल्ट मीटर. ठीक आहे, बघा दिसतंय तुम्हाला. पहिला जो पॉइंट आहे तो असा आहे, द पोटेन्शियोमीटर कॅन बी यूज टू मेजर व्हेरी स्मॉल पोटेन्शियल डिफरन्स ॲक्युरेटली. पोटेन्शियोमीटरचा वापर हा खूप लहान असं पोटेन्शियल डिफरन्स ॲक्युरेटली मोजण्यासाठी केला जाऊ शकतो. म्हणजे पोटेन्शियोमीटरचा जो लीस काउंट आहे तो होल्टमीटरपेक्षा काय आहे, खूप लहान आहे. 10^-6 होल्ट इतकं लहान फ्लक्च्युएशन जरी पोटेन्शियलमध्ये तयार झालं तर ते मोजण्याचं सामर्थ्य कुणामध्ये आहे, तर पोटेन्शियोमीटरमध्ये आहे. बघा त्याचा लीस काउंट 10^-6, खूप लहान पोटेन्शियल डिफरन्स तयार झाला ना, तर एवढा लहान पोटेन्शियल डिफरन्स सुद्धा मोजू शकतो 10^-6 होल्ट पर्यंत कोण, तर पोटेन्शियोमीटर. ए होल्ट मीटर कॅनॉट मेजर स्मॉल पोटेन्शियल्स व्हेरी ॲक्युरेटली. होल्ट मीटर सुद्धा पोटेन्शियल मोजण्यासाठी काय करू शकतो, आपण वापरू शकतो, पण तो खूप लहान पोटेन्शियल मोजू शकत नाही ॲक्युरेटली. तो मोजेल पण ॲक्युरेटली नाही. ठीक आहे, म्हणजे त्याचा लीस काउंट हा पोटेन्शियोमीटरपेक्षा कसा आहे तर जास्त आहे. ठीक आहे, दुसरं जर कंपॅरिझन करायचं झालं त्या दोघांमध्ये तर मला असं करता येईल की पोटेन्शियोमीटरमध्ये इट कॅन मेजर द EMF ऑफ अ सेल आणि होल्टमीटरमध्ये इट कॅन मेजर द टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स ऑफ द सेल विच इज लेस दॅन इट्स EMF. होल्टमीटर हा फक्त टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्सच मोजतो. म्हणजे सपोज एखाद्या रेजिस्टरच्या अक्रॉस मी होल्टमीटर कनेक्ट केला तर फक्त त्या रेजिस्टरच्या अक्रॉस डेव्हलप होणारं पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स तेवढंच कोण मोजणार आहे, तर होल्टमीटर मोजणार आहे. पण की जे EMF सेलने सर्किटमध्ये अप्लाय केलेलं आहे, कंझ्युम केलेली आहे जी एनर्जी, की जिला आपण EMF ऑफ सेल असं म्हणतो, की जी टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्सपेक्षा मोठी असते ते सेलचं EMF मात्र होल्टमीटर मोजू शकत नाही. की जे कोण मोजू शकतं, पोटेन्शियोमीटर मोजू शकतो. बरोबर आहे ना. बघा तिसरं, इट इज हायली ॲक्युरेट. आपण म्हणतोय 10^-6 होल्ट इतका लीस काउंट आहे त्याचा, म्हणजे इतकं कमी पोटेन्शियल डिफरन्स तो मोजू शकतोय पोटेन्शियोमीटर. म्हणजे तो कसा असला पाहिजे, तर हायली ॲक्युरेट असला पाहिजे. आणि मग पोटेन्शियोमीटरच्या कंपॅरेटिव्हली होल्टमीटर काय आहे, तर लेस ॲक्युरेट आहे. ठीक आहे, पोटेन्शियोमीटर इज यूज टू मेजर पोटेन्शियल डिफरन्स, EMF ऑफ सेल, कंपॅरिझन ऑफ EMF ऑफ टू सेल्स अँड टू फाईंड इंटरनल रेझिस्टन्स ऑफ सेल. हे मी काय केलेलं आहे, तर बघा आपण पोटेन्शियोमीटरच्या मदतीने पोटेन्शियल डिफरन्स मोजू शकतो, EMF ऑफ सेल आपण मोजू शकतोय म्हणजे कम्पेअर करू शकतोय. आपण कम्पॅरिझन केलं EMF ऑफ सेलचं, दोन सेलचं युजिंग पोटेन्शियोमीटर सेपरेट मेथडने आणि सम अँड डिफरन्स मेथडने. सेलचा इंटरनल रेझिस्टन्स सुद्धा आपण फाइंड आउट केला पोटेन्शियोमीटरच्या मदतीने. मला एवढ्या सगळ्या गोष्टी करता आल्या, पण होल्टमीटरच्या मदतीने मात्र काय करता येईल मला, होल्टमीटर इज ओनली यूज्ड टू मेजर पोटेन्शियल डिफरन्स, दॅट इज टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स. होल्टमीटरच्या मदतीने फक्त मी काय मोजू शकते, टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स. ठीक आहे, पाचवा मुद्दा बघूयात आपण,
पोटेंशियोमीटर इज मोर सेंसिटिव एज कंपेयर टू वोल्टमीटर एंड सेंसिटिविटी इंक्रीजेस विथ लेंथ ऑफ वायर ऑफ पोटेंशियोमीटर. पोटेंशियोमीटर हा वोल्टमीटर पेक्षा जास्त सेंसिटिव आहे. खूप कमी पोटेंशियल मध्ये झालेला मायनर असा चेंज सुद्धा तो डिटेक्ट करतो, याचा अर्थ तो पोटेंशियल साठी काय आहे, सेन्सिटिव्ह आहे. आणि ही सेन्सिटिव्हिटी वाढत जाणार आहे कुणाबरोबर, तर पोटेन्शियोमीटरच्या वायर बरोबर. जितकी मोठी वायर तुम्ही पोटेन्शियोमीटरसाठी वापराल, जास्त लेंथची वायर तुम्ही वापराल, तेवढा तुमचा पोटेन्शियोमीटर काय असेल, जास्त सेन्सिटिव्ह असेल. व्होल्टमीटर इज लेस सेन्सिटिव्ह दॅन पोटेन्शियोमीटर. पोटेन्शियोमीटरपेक्षा व्होल्टमीटर हा काय आहे, कमी सेन्सिटिव्ह आहे. सहावा मुद्दा की जो मी तुम्हाला त्याचा डिमेरिट म्हणून सांगितला होता, पोटेन्शियोमीटर इज नॉट पोर्टेबल. पोर्टेबल नाही येतो, सहज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नाही आपल्याला घेऊन जाता येत येतो. आपल्याला एक मीटर लांबीचा तो उडन बोर्ड एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जावा लागणार आहे. पण व्होल्टमीटरचं मात्र तसं नाही, व्होल्टमीटर काय आहे, पोर्टेबल इन्स्ट्रुमेंट आहे. सात नंबरचा पॉइंट आपण पाहूयात, पोटेन्शियोमीटर कॅनॉट बी यूज टू मेजर हायर व्हॅल्यूज ऑफ पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्सची खूप मोठी व्हॅल्यू आपण पोटेन्शियोमीटरच्या सहाय्याने मोजू शकत नाही. व्होल्टमीटरचं मात्र तसं नाही, व्होल्टमीटर कॅन बी यूज टू मेजर व्हेरी हाय व्हॅल्यू ऑफ टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स. टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्सची मोठी, अगदी मोठी व्हॅल्यू सुद्धा व्होल्टमीटरच्या मदतीने आपण काय करू शकतो, मोजू शकतो. आठवा मुद्दा बघूयात, पोटेन्शियोमीटर डज नॉट गिव्ह डायरेक्ट रिडिंग्ज ऑफ पोटेन्शियल डिफरन्स. तुम्हाला मी म्हटलं की त्यासाठी आपल्याला एक्सपेरिमेंटल सेटअप तयार करावा लागेल, आपल्याला रिडिंग्स घ्यावी लागतील, कॅल्क्युलेशन करावे लागतील, आणि मग मला काय मिळेल, तर पोटेन्शियल डिफरन्स मिळेल, की ज्यावेळेस मी पोटेन्शियोमीटरचा वापर करते. व्होल्टमीटरचा मात्र तसा नाही, व्होल्टमीटर गिव्ज डायरेक्ट रिडिंग्ज ऑफ पोटेन्शियल डिफरन्स. ज्याच्या अक्रॉस तयार होणारा पोटेन्शियल डिफरन्स तुम्हाला हवा आहे, त्याच्या अक्रॉस व्होल्टमीटर कनेक्ट केला की त्या डिव्हाइसच्या अक्रॉस, त्या कॉम्पोनंटच्या अक्रॉस डेव्हलप होणारं टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स शो करण्याचं काम कोण करत असतो, व्होल्टमीटर करत असतो. म्हणजे व्होल्टमीटर तुम्हाला काय करणार आहे, डायरेक्ट रिडिंग देणार आहे पोटेन्शियल डिफरन्ससाठीचा. बरोबर आहे. तर अशा पद्धतीने आज आपण पोटेन्शियोमीटरचे तीन प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन शिकलो, त्यानंतर पोटेन्शियोमीटरचे डिमेरिट्स, दोन डिमेरिट्स तयार होत आहेत तेही मी तुम्हाला सांगितले, आणि आपण पोटेन्शियोमीटरची ॲडव्हान्टेजेस पाहिली ओव्हर व्होल्टमीटर. आणि एवढं काम केल्यानंतर मला असं वाटतं की आजच्या व्हिडिओपुरतं एवढं काम पुरेसं आहे. आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात गॅलोनोमीटर हा एक इंटरेस्टिंग असा कॉन्सेप्ट घेऊन. ठीक आहे, तोपर्यंत घरातच राहा, सुरक्षित राहा. टेक केअर, बाय बाय.